निर्लज्जपणा करू नका. अपेक्षित नाहीये. सबब ही विधानसभा असा ठराव करीत आहे की श्री जयंत पाटील विधानसभा सदस्य यांचे सदस्यत्व सन 2022 च्या नागपूर अधिवेशनाच्या कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात यावे. घरामध्ये काही चर्चा सुरू असताना यावेळी विशेषतः आपल्याबद्दल म्हणजे जे या सभागृहाचं सर्वोच्च आसन आहे, या सभागृहाचे आपण प्रमुख आहात, कस्टोडियन आहात, एक परम आदराचं आपलं सर्व सन्मान्य सभासदांच्या मध्ये आणि सगळ्यांच्याच मध्ये आदराचं स्थान आहे. आपल्या समोर एखादा विषय मांडताना भावना तीव्र असणं किंवा आपण समजू शकतो, पण जो शब्दप्रयोग आपल्याबद्दल सन्माननीय अध्यक्ष महोदय या ठिकाणी झाला, मला आठवतंय 2004 सालापासून सन्माननीय अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये मी आहे, पण अशा पद्धतीचा शब्दप्रयोग गेल्या माझ्या तरी गेल्या 12-13 वर्षाच्या कालावधीमध्ये कधी या ठिकाणी आम्ही ऐकला नव्हता. आणि मग या ऐकून घ्या या सन्माननीय अध्यक्ष महोदय, आम्ही बोलतोय तुम्ही ऐका ना, तुमचं ऐकलं ना आम्ही आतापर्यंत. आणि मग अध्यक्ष महोदय, सन्माननीय अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीनं आपल्याबद्दल जर अनादराची भावना, म्हणजे जो शब्द आम्ही काय वापरला हे सांगू सुद्धा शकत नाही, तर ते पुन्हा उच्चारू शकत नाही, अशा पद्धतीचा शब्द हा सन्माननीय अध्यक्ष महोदयांच्या बद्दल या ठिकाणी व्यक्त करणं, ही केवळ आपलीच नाही तर या संपूर्ण सभागृहाचा अशा पद्धतीचा अवमान, अशा पद्धतीचं वक्तव्य करणाऱ्या सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेबांनी या ठिकाणी केलेला आहे. आमच्यापेक्षा खूप वयानं ते सिनियर आहेत, या सभागृहातला आमच्यापेक्षा दुप्पट तिप्पट जास्त अनुभव त्यांना आहे. वास्तविक पाहता त्यांच्याकडनं काही नवीन सदस्यांनी शिकलं पाहिजे, एवढे सिनियर ते आहेत, पण असं वाक्य जर ते बोलत असतील आता नवीन सदस्यांनी हे शिकायचं का त्यांच्याकडनं, त्यामुळं निश्चितपणानं सन्माननीय अध्यक्ष महाराज, माझी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे की कामकाज सभागृहाचं चाललं पाहिजे. सभागृहामध्ये भरपूर आपल्या सभागृहासमोर या ठिकाणी आपल्या कामकाज आहे, पण सन्माननीय अध्यक्ष महोदय, जी सर्व सभागृहाची भावना आहे, या वेळी 3-4 वेळा सभागृह तहकूब झालं, सगळ्यांनी आपल्याकडे या ठिकाणी नाराजी व्यक्त केली, आणि मग अशा पद्धतीचं वक्तव्य करून मी शब्द मागे घेतो, मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा पद्धतीचं बोलून जी ठेच पुचलेली आहे या ठिकाणी आपल्या हृदयाला, ती ठेच या ठिकाणी लागलेली जखम या ठिकाणी भरून येणार नाही. त्यामुळं दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितली, याच्यातनं हा प्रश्न सुटणार नाही. एक कडक मेसेज गेला पाहिजे, एक कडक अशा पद्धतीचा निर्णय या सभागृहाने घेतला पाहिजे. आपसापसात काही बोलत असताना गोष्ट वेगळी, पण आपल्याकडे बघून, आपल्याकडे उंगली निर्देश करून, आपल्याकडे बोट दाखवून अशा पद्धतीचं जे वक्तव्य सन्माननीय सदस्य जयंत पाटील साहेबांनी केलेलं आहे, त्याचा आम्ही सगळेजण निषेध करतो, आणि त्यांना निश्चितपणानं या संपूर्ण त्यांच्या वक्तव्याबद्दल, त्यांच्या कृतीबद्दल, ती कृती ते वक्तव्य हे सन्माननीय अध्यक्ष महाराज या संसदीय कार्यप्रणालीला, या विधिमंडळाच्या कामकाजाच्या नियमाला, विधिमंडळाच्या जागेवर बसा, या नियम विधिमंडळाच्या प्रथा परंपरांना, या सगळ्या गोष्टींना छेद देणार, अशा पद्धतीचं आपली विशेषता निंदा करणार जे वक्तव्य माननीय सदस्य श्री जयंत पाटील साहेबांनी केलेलं आहे, त्याच्याबद्दल त्यांचं निलंबन झालं पाहिजे. संसदीय कामकाज मागणी या निमित्तानं या ठिकाणी मी करतो. संसदीय कामकाज मंत्री अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुभूतीने असा ठराव मांडतो की आज दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी श्री जयंत पाटील विसस यांनी सभागृहात माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांचे प्रति अत्यंत आक्षेपार्ह व अशोभनीय अपशब्द वापरून व बेजबाबदार वर्तन करून सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली व माननीय अध्यक्षांचा व पर्यायाने सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला. त्यांच्या अशा या बेजबाबदार, बेशिस्त व संसदीय शिष्टाचारांचे घोर उल्लंघन करणाऱ्या वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय मूल्यांचे अवमूल्यन होऊन खचितच त्यामुळे चुकीचा पायंडा निर्माण होईल. सबब ही विधानसभा असा ठराव करीत आहे की श्री जयंत पाटील विसस यांचे सदस्यत्व सन 2022 च्या नागपूर अधिवेशनाचा कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात यावे व तसेच सदर निलंबनाच्या कालावधीत
त्यांना विधानमंडळाच्या मुंबई व नागपूर येथील परिसरात येण्यास बंदी घालण्यात यावी. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सभागृहाची एक आचरण व नीतिमूल्य समिती गठीत करण्यात येऊन हे प्रकरण उक्त समितीकडे पुढील चौकशी करता सोपवण्यात यावे. ठराव असा आहे की आज दिनांक 22 डिसेंबर 2022 रोजी श्री जयंत पाटील विधानसभा सदस्य आणि सभागृहात माननीय अध्यक्ष महाराष्ट्र विधानसभा यांच्या प्रती अत्यंत आक्षेपार्ह व अशोभनीय अपशब्द वापरून व बेजबाबदार वर्तन करून सभागृहाची प्रतिष्ठा मलिन केली व माननीय अध्यक्षांचा व पर्यायाने सर्वोच्च सभागृहाचा अवमान केला. त्यांच्या अशा या बेजबाबदार बेशिस्त व संसदीय शिष्टाचाराचे घोर अवलंबन करणाऱ्या वर्तनाकडे दुर्लक्ष केल्यास संसदीय मूल्यांचे अवमूल्यन होऊन खचितच त्यामुळे चुकीचा पायंडा निर्माण होईल. सबब ही विधानसभा असा ठराव करीत आहे की श्री जयंत पाटील विधानसभा सदस्य यांचे सदस्यत्व सन 2022 च्या नागपूर अधिवेशनाच्या कालावधी संपेपर्यंत निलंबित करण्यात यावे व तसेच सदरहू निलंबनाच्या कालावधीत त्यांना विधिमंडळाच्या मुंबई व नागपूर येथील परिसरात येण्यास बंदी घालण्यात यावी. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सभागृहाची एक आचरण व नीतिमूल्य समिती गठीत करण्यात येऊन हे प्रकरण उक्त समितीकडे पुढील कारवाई करिता सोपवण्यात यावे. मी आता सभागृहापुढे ठराव मतास टाकतो. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत ठराव संमत झाला.